ज्यांनी नुकताच जिल्हा बँकेमध्ये चमत्कार घडवला तसं कर्डिले साहेब चमत्कार घडवण्याकरता फेमस आहेत, त्यांच्या टोपीखाली काय काय दडलंय। जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजीरावजी कर्डिले, हे सगळे प्रकल्प रामभाऊ जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्याची सुरुवात आम्ही केली होती आणि ईश्वराची आणि गोधड महाराजांची कृपा बघा, मध्यंतरी सरकार बदललं पण काम पूर्ण नाही झालं। आम्ही उद्घाटनाला यावं अशी कामाची इच्छा होती आणि म्हणून आज पुन्हा एकदा विखे पाटील साहेब आणि रामभाऊ यांच्या सोबत या कामांचं उद्घाटन आपण केलं। आणि रामभाऊ तुमच्या लक्षात असेल, आपण पहिलं सोलर फिडर हे राळेगण सिद्धीला माननीय अण्णा हजारेंकडे केलं। आजच या कार्यक्रमाला यायच्या आधी अण्णांची भेट झाली, तिथले सगळे सरपंच वगैरे होते, अतिशय चांगल्या प्रकारे ते सोलर फिडर काम करताय, दिवसा वीज देताय। आता दुसरं सोलर फिडर आम्ही त्या ठिकाणी सुरू करतोय। मी तर या निमित्ताने रामभाऊ आपल्याला विनंती करतो की आपण कर्जत जामखेडमध्ये पुढाकार घ्या आणि सगळ्यात पहिल्यांदा 100% सोलर फिडर हे कर्जत जामखेडचे तुम्ही करा। मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगतो, तुम्ही जेवढ्या जागा उपलब्ध करून द्याल आजच तेवढे फिडर तुम्हाला मी सोलराइज करून देण्याचा या ठिकाणी शब्द देतो। आज खरं म्हणजे मी विखे पाटील साहेबांचं अभिनंदन करतो की आमच्या धनगर समाजाकरता अतिशय चांगली महामेश सारखी योजना आणली आणि बिनव्याजी 10,000 कोटी रुपये शेळी मेंढी पालन करण्याकरता आज त्या ठिकाणी भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम हे माननीय विखे पाटील साहेबांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतोय। खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात योजना या सुरू केल्या आहेत। नागपूरवरनं आपण शिर्डीपर्यंतच उद्घाटन केलं, आता पुढचं उद्घाटन करतोय आणि येत्या 6 महिन्यामध्ये मार्ग पूर्ण आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। त्यामुळे पैसा हा महत्वाचा नसतो, महत्वाचं असतं की तुमची इच्छाशक्ती आहे का, आणि आमच्याकडे इच्छाशक्ती आहे। आणि काही कमी पडलंच 2-4 हजार कोटी रुपये तर कर्डिले साहेब बँकेचे अध्यक्ष झालेच आहेत, द्याल ना थोडं कर्ज बिर्ज कर्डिले साहेब, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे।